छत्रपती श्री शिवरायांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत आज समस्त आझाद हिंद संघटनेचे सर्व कार्यकर्ते सर्वे आणि आमचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आलेले आहेत। तर सर्वांचे या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आमच्या एकनवडी गावाच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडालाच महाराजांनी का निवडली असावी? 15 मे 1656 छत्रपतींचं वाढतं स्वराज्य आणि वाढता साम्राज्य विस्तारासाठी पुण्यातील वेल्हा तालुक्यातील किल्ला राजगड किल्ला राजांना अपुरा पडू लागला। मग राजांची नजर गेली की कोकणातला एक डोंगर रायरी नावाचा, अर्थात हा रायगड आपणास राजधानीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला। पाहतात हा डोंगर जावळीचे चंद्रामोरे जे आदिलशहाचे सरदार होते यांच्या ताब्यामध्ये असणारा किल्ला। महाराजांनी पत्रव्यवहार केला मोऱ्यांना, मोरे तुम्ही आमच्यात आमच्या स्वराज्यात येऊन सामील व्हा, पण म्हणतात ना मोरे फार उर्मट। महाराजांना त्या पत्राचा उलट जवाब देण्यात आला की स्वतःच राजे म्हणून घेणारे आपण कोण, या जावळी प्रांताचे खरे राजे तर खरे आम्हीच आहोत, याल जावळी तर जालगवळी, अन्यथा दारूचा तोफखाना तुमच्यासाठी सज्ज। म्हणजे राजांना सुनी युद्धाचं आव्हानच करण्यात आलं। मग काय, 15 मे 1656 अवघ्या 150 मावळ्यांनी या रायगडावर आक्रमण केलं। जावळीच्या चंद्रामोरेंचे भाऊ हनुमंतराव मोरे यांना मारलं गेलं। जावळीच्या चंद्रामोरेंना आपला पराभव दिसून आला, ते महाराजांसमोर शरण आले, गडमाराड्यांच्या गडशिवरायांच्या ताब्यात आला आणि या रायगडाचं हे भाग्य उजळलं आणि रायगड हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखू लागली। महाराज रायगडाला भेट देण्याकरता या चित्त धर्मजेशी आले। महाराजांनी रायगडाला पाहिलं, रायगडाने महाराजांना पाहता क्षणी महाराजांच्या तोंडून काही उद्गारवाचक शब्द या रायगडाबद्दल बाहेर पडले। ते बखरकरणे आपल्या बखरीमध्ये नोंद करून ठेवले। ते उद्गारवाचक शब्द असे होते की राजा खासी येता गड पाहता गड बहुत चखोट, चौतर्फा दगडांचे कडे, ताशिल्याप्रमाणे गाव दिडगा उंच, पर्जन्यकाली या कड्याला गवत रुजत नाही, धोंडा ताशिब एकच आहे, दौलदबात हा पृथ्वीवरचा चकोडगड खरा परंतु तो उंचीने थोडका, दौलदबात पेक्षा रायरी दशगुणी उंच। ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले की तक्तासी जागा हाच गड खरासा। तक्त तक्त म्हणजे सिंहासन, सिंहासन म्हटलं राजधानीसाठी महाराजांनी या रायगडाची निवड का बरे करण्यात आली असावी? तर रायगड खऱ्या अर्थाने कोकणामध्ये वसलेला किल्ला, कोकणामध्ये वसला असला दर्या किनारा जवळ समुद्रावरती नियंत्रण ठेवण्यात येतं। या रायगडाला पाहाल तर तुम्ही एक भौगोलिक स्थान प्राप्त झाले की या रायगडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या रांगाने वेढलेले आहे, पण आश्चर्याची गोष्ट अशी की कुठलीही सह्याद्रीची रांग या रायगडाला अटॅच झाली नाही, टच झाली नाही। रायगड हा स्वतंत्र किल्ला आहे, स्वतंत्र डोंगर आहे, रायगड हा कमळाच्या कळीसारखा आहे, रायगड हा शिवलिंगासारखा आहे। शिवाय रायगडाला पावसाळ्यामध्ये काळ, सावित्री, गांधारी या तीन नद्यांनी रायगडाला वेढलेले आहे। या सर्व गोष्टीचा अभ्यास केला म्हणून महाराजांनी रायगड राजधानीसाठी केला। शिवाय या रायगडाचं भाग्य उजळलं दुसरं, ते म्हणजे 6 जून 1674 छत्रपती श्री शिवरायांचा राज्याभिषेकाचा सोहळा याच रायगडावरती संपन्न झाला। शिवाय नकोर पाहायला पाहिजे होता तो दिवस देखील याच रायगडाच्या पदरी पडला। महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला। महाराजांनी आपला अखेरचा श्वास 3 एप्रिल 1680 याच राजधानी रायगडावरती पाहिला। याच रायगडाने पाहिला होता एका मातेचा पराक्रम, एक धनगर माता हिरकणीचा पराक्रम याच रायगडाने पाहिला। याच रायगडाने सन्मान केला त्या मातेचा। रायगडावरती कोजागिरी पौर्णिमेचा दिवस मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न केला जायचा। आजूबाजूंच्या वाड्या वस्तीनं सांगितले की उद्या दूध घेऊन गडावरती या, त्यामध्ये हिरा नावाची गवळण दूध घालण्याकरता गडावरती गेली। पण या गडाच्या काही नियम काही अटी होत्या। 5:30 गडाचा दरवाजा बंद झाला आणि ती माता गडावरती अडकली गेली। तिला कुठून तरी मार्ग शोधायचा होता की मला कुठून तरी मार्ग उतरण्याचा मार्ग मिळेल आणि एक कडा मिळाला, त्या कड्यावरून ती माता खाली उतरते। मग शेवटचं म्हणजे त्या मातेची एक कथा एका जुन्या ओळीमध्ये मी आपल्या समोर सादर करतो। ती कथा अशी आहे की रायगडावर राजधानती, रायगडावर राजधानती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐकाव येतील हिरकणी या बुरजाची, अन वसले होते गाव तळासी वाळूश्रे या नावाच, अन राहत होत कुटुंब छोट गरीब गवळ्या धनगराच, आई बाईको तान हा मुळगा कुटुंब होत छोटस, अन शोभत होत हिरा नाव त्या तडपदार घरवाळीच, चालत होती उपजीविका त्याने किच्या धंद्यावरती, आणि एके दिवशी हिरा दूध घालण्याकरता क्षणभर विसावली, आणि ध्यानी नाही मणी नाही कव सांझ वेल ती टलून गेली, आणि सूर्यदेव मावळता झाला बंद गडाचा दरवाजा, आणि मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ ताण माज, आणि हात जोडून करी विनवणी म्हणे खाली जाऊ द्या म्हणा। पण गडकरी म्हणती
नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला आणि बाळाची ती आठवण येता माय माऊली वेळीपिसी आणि हा कडा उतरून खाली जाऊनी बाळाला ती घेई खुशी अतुलनीय धाडस पाहुणी महाराज देखील स्तंभित झाले आणि साडी चोळी हिरास देऊन प्रेमे सन्मानित केले कड्या खाली या बुरुज बांधला साक्षाईच्या प्रेमाची म्हणून कथा ऐकू येते अजून येथील हिरकणी बुरुजाची म्हणजे कुणासाठी कुणासाठी तर बाळासाठी ही महाराष्ट्राची वागीण काय करू शकतं त्याचं उत्तम उदाहरण ही हिरकणी माता होती. रायगडाचा दरवाजा बंद झाला आणि या रायगडाचा दरवाजा बंद होताच एक बांधकाम प्रमुख होते हिरोज इंदुलकर यांनी वचन दिलं होतं की महाराज रायगडाचा दरवाजा बंद झाला महाराज तर जाईल ते पाणी आणि येईल तो वारा एवढा असून सुद्धा एक स्त्री खाली उतरली ही आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून महाराज म्हणतात की हिरोजी जान तो डोंगर तासून घ्या त्या ठिकाणी बलाढ्य बुरुज बांधा बुरुजाला नाव द्या हिरकणीचा बुरुज. बघा स्त्री सन्मान राजा म्हणून आज जगात महाराजांचं नाव लोकिक आहे. ज्यांच्या दरबारमध्ये कधी स्त्री नाचली नाही ज्यांच्या दरबारमध्ये कधी स्त्री रडली नाही ज्यांच्या दरबारमध्ये परस्त्रीला मातेचा दर्जा मिळाला असे छत्रपती श्री शिवाजी महाराज होते. बोला पुण्य श्लोक शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज. आपण सर्वांनी घोषणा देऊ आणि आपण नंतर बोला. बघा सर्वांनी घोषणा देऊ उभे राहा जरा. अस्ते कदम महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्नदीपती न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजेश्व छत्रपती श्री शिवाजी महाराज की महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपादक शास्त्रवीर रणमर्द विद्वान शिवपुत्र धर्मवीर श्री छत्रपती श्री संभाजी महाराज की जय.